महाराष्ट्राच्या एनर्जी विषयामधला आज अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या गृहबरोबर आपलं अग्रीमेंट झालेलं आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या ज्या ज्या बिल्डिंग्स ह्या ग्रीन बिल्डिंग ह्या कन्सेप्टमध्ये डेव्हलप झाल्या हा एक मोठा आग्रह आता केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आहे की बिल्डिंग्स ज्या आहेत त्या ग्रीन बिल्डिंग म्हणून डेव्हलप व्हाव्यात, ज्याच्यामध्ये नैसर्गिक स्रोत जास्त वापरले जावे. उदाहरणार्थ त्या बिल्डिंगच्या खिडक्या दरवाजे अशा प्रकारे असावे की दिवसभरामध्ये लाईट्स लावावे लागू नयेत, पासून त्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंगवर पडणारा पाऊस हा पुन्हा वापरला जावा त्या पावसाचं पाणी, अशा अनेक मुद्द्यांवर ती बिल्डिंग ग्रीन बिल्डिंग मानली जाते. ही ग्रीन बिल्डिंग झाली आहे की नाही याचं सर्टिफिकेशन देण्याची जबाबदारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर गृहला मिळालेली आहे आणि गृहने आज एका अग्रीमेंटच्या सहाय्याने हे अधिकार महाराष्ट्र पीडब्ल्यू डीले. आता महाराष्ट्रामध्ये पीडब्ल्यू डीचा जो कोणी त्याची परीक्षा देऊन ऑथराईज होईल तो अशा प्रकारे ग्रीन बिल्डिंग झाली असा दावा करणाऱ्याचं इन्स्पेक्शन करून ऑडिट करून त्याला ही ग्रीन बिल्डिंग आहे याचं रेटिंग देईल आणि त्या रेटिंगप्रमाणे त्या त्या बिल्डिंगला काही बेनिफिट्स मिळतील. तर एका अर्थाने हे सर्टिफिकेशन करण्याचं काम महाराष्ट्र पीडब्ल्यूडी मिळालं त्याबद्दल मी खूप आनंद व्यक्त करतो. हा महाराष्ट्रातल्या आपल्या एकूण कामातला महाराष्ट्र पीडब्ल्यूडीच्या कामातला एक मोठा प्रसंग आहे आणि मी खात्री देतो गृहला की ह्या विषयामध्ये अतिशय सिन्सिअरली आणि अतिशय स्पीडीली मोठ्या व्हॉल्यूममध्ये आम्ही काम करू.